नजर आसमानाकडे जाणारा आज हा सोलापुरातला मेळावा महाराष्ट्रातल्या राजकारणाची गणित बदलणारा हा मेळावा आहे. प्रकाश आंबेडकर उभे नाही, ते आपले बाप उभा आहे. अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिला, जर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला नसता तर हा गोपीचंद पाळकर सोलापुरात व्यासपीठावरती बोलू शकला नसता. बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नसता तर हे महाराष्ट्रामध्ये जेवढे राजकर्ते झाले ते राजकर्ते जन्माला येऊ शकले नसते. माग वंचित आघाडीची निर्मिती कशासाठी आहे? माननीय प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी साहेबांनी जी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केलेली आहे ती निर्मिती कशासाठी आहे मित्रांनो? अरे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती वंचित आघाडीची निर्मिती आहे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या बहुजन समाजाला अपील करतोय, राज्यातल्या बहुजन समाजाला अपील करतोय, मग त्या मराठ्यांच्या पोरांना माझा हात जोडून सांगणार, अरे बाबानो वंचित आघाडीत या आणि नेते व्हायची संधी वंचित आघाडीमध्ये आहे. तुम्ही वंचित आघाडीमध्ये या. काय लोकांना वाटत की बाळासाहेबांची वंचित आघाडी म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट समाजाची वंचित आघाडी आहे? अरे नाही मित्रांनो, मराठा समाजाला बौद्ध सांबार कुंभार ढोर नावी साली तेली कोष्टी वंधारी हक्कर धनगर सरगर रामोशी वडर बेडर मुसलमान लिंगायत परीट गडची डवरी माकडवाला कोळ्याचा पोरगा यांच्या सगळ्यांच्यासाठी ही वंचित आघाडी आहे. वंचित आघाडीला जात ऐका हो, ऐका सगळे हात वर करून सांगा. अरे आमच्या बाबाचा अपमान केला, आमच्या आजोबाचा अपमान केला, आमच्या आजोबाचा अपमान केला आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्ही आम्ही इथं आलो आहे. बरोबर का चुकीचं? मुसलमानांना भीती घालायची काँग्रेसनं वापरून घ्यायचं, दलितांना भीती घालायची काँग्रेसनं वापरून घ्यायचं. अरे आता आमचा झेंडा असेल, दांडा आमचा असेल आणि नेता आमचा असेल. बरोबर ना? मग सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे. अरे ही निवडणूक माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधातली ही निवडणूक नाही, ही निवडणूक सिद्धेश्वर महाराजांच्या विरोधातली निवडणूक नाही. ते विषय आपल्यासाठी महत्वाचे नाहीत मित्रांनो. आपली निवडणूक गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी ही निवडणूक चेहऱ्यावरती हास्य उमटवण्यासाठीची ही निवडणूक आहे. गावगाड्यातल्या माणसाला सरकारची योजना पोहोचवण्यासाठीची ही निवडणूक आहे. ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधामधली निवडणूक नाही मित्रांनो, ही विचाराच्या विरोधातली निवडणूक आहे. म्हणून प्रकाश आंबेडकरांचं मी लाख लाख धन्यवाद देतो, तुम्हाला भार मानतो. अरे आमच्यासारख्या अनेक लाखो तरुणांना बाबासाहेबांच्या वारसाला मतदान करण्याची संधी मिळते आहे. सोलापूरवाल्यांनो तुम्ही नसीबवान आहात, नसीबवान आहात. तुम्ही प्रकाशजी आंबेडकर इथं येऊन उभा राहिलेले आहेत. प्रकाशजी आंबेडकरांचा जर पराभव झाला तर पुढच्या 70 वर्ष तुम्हाला कोणी तुमची माती उचलायची बाहेर राहणार नाही. प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला तर त्यांची चूल पेटायची बंद होत नाही, पण या महाराष्ट्रातली जी लोक थोडं लांब बसले ते आता कोणतरी आपला नेता आलेला आहे आणि त्या नेत्यांचा 2 ते 3 लाखाच्या फरकानं विजय करणं हे या सोलापूर जनतेच्या लोकांचं काम आहे. कराल की नाही विजय? कराल की नाही विजय? हात वर करून सांगा सगळे. मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे, सगळे हात मोठ बांधून सांगा. अरे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत वापरून घेतलं त्या लोकांना आता आपण वापरून घ्या.
लोकांनी आजपर्यंत आपल्याला मतासाठी वापर करून घेतला, त्या लोकांनी आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्या प्रस्थापित पार्ट्यांना मला सांगायचं आहे आणि आम्ही तुम्हाला मतदान केलंय, तुम्ही आता आम्हाला मतदान द्या. मी स्वतः सांगलीमधून निवडणूक लढवतोय,